गडकरी मराठी माणसांचा आवडता नेता इतका आवडता की रस्ते वाहतूक मंत्री म्हणून केलेल्या कामांमुळे गडकरींना नाव पडलं रोडकरी दोन हजार चोवीस पर्यंत रस्त्यांचं जाळ आणि पायाभूत सुविधा अमेरिकेच्या बरोबरीचं करण्याचं प्लॅनिंग केंद्र सरकारने केलंय असं गडकरी मागेच म्हणाले आता गडकरींबाबत एक भारी गोष्ट हाती लागली आणि ती म्हणजे गडकरी यांनी केलेल्या चार वर्ल्ड रेकॉर्डची बघूयात की गडकरी यांनी केलेले ते चार वर्ल्ड रेकॉर्ड कोणते आहेत नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय पहिला वर्ल्ड रेकॉर्ड म्हणजे दररोज अडतीस किलोमीटर रस्त्याचं बांधकाम पूर्ण करणं देशामध्ये रस्ते निर्मितीचं काम प्रचंड गतीने सुरू आहे गडकरी यांनी सांगितल्याप्रमाणे रस्ते वाहतूक विभागाने एक वर्ल्ड रेकॉर्ड केला आणि तो म्हणजे अडतीस किलोमीटर रस्त्याचं बांधकाम दर दिवशी पूर्ण करणं अडतीस किलोमीटरचं रस्त्याचं बांधकाम करणं काही साधारण गोष्ट नाहीये याआधी दिवसाकाठी दोन किलोमीटर रस्त्याचं बांधकाम पूर्ण होत असे ते सध्याच्या घडीला अडतीस किलोमीटर लांबीचे रस्ते पूर्ण होत आहेत आणि हा जागतिक विक्रम आहे असं गडकरी यांनी सांगितलं दुसरं वर्ल्ड रेकॉर्ड आहे तो म्हणजे शंभर तासांमध्ये पन्नास किलोमीटर रस्त्याचं बांधकाम पूर्ण करणं गडकरी यांनी सांगितल्याप्रमाणे मागील आठवड्यातच बांधकाम विभागाने एक वर्ल्ड रेकॉर्ड केला आणि तो म्हणजे पन्नास किलोमीटर एक पदरी रस्त्याचं काम फक्त शंभर तासांमध्ये पूर्ण केलं हे वर्ल्ड रेकॉर्ड दिल्ली वडोदरा मार्गावर पूर्ण पडलं याबाबतची माहिती त्यांनी ट्विट करून दिली होती या कामगिरीची जबाबदारी नितीन गडकरी यांनी पीएनसी इन्फ्राटेक लिमिटेडला दिली होती याआधी देखील अनेक विक्रम केले त्यात शंभर तासांमध्ये रस्ता बांधण्याचा रेकॉर्डचाही समावेश झालाय तर या रस्त्याच्या बांधकामाची सुरुवात जंक्शन पासून सुरू होऊन पंचमहाल जिल्ह्यातील बलेटिया गावापर्यंत फोर जंक्शन पर्यंत हे बांधकाम चाललं आता वळूया तिसऱ्या वर्ल्ड रेकॉर्ड कडे फक्त चोवीस तासांमध्ये अडीच किलोमीटर रस्त्याचं बांधकाम पूर्ण करण्याचा हा विक्रम आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवे वर वडोदराजवळ अडीच किलोमीटर लांब असा चार पदरी सिमेंट कॉन्क्रीट रोड फक्त चोवीस तासांमध्ये बांधून पूर्ण केला आणि याची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली असल्याची देखील नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे ही कामगिरी दोन हजार एकवीस च्या फेब्रुवारी मध्ये पार पडलेली आहे या रस्त्याचं बांधकाम एक फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी सकाळी आठ वाजता सुरू केलं ते दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजेपर्यंत दोन हजार पाचशे ऐंशी मीटर लांब चार पदरी रस्त्याचं बांधकाम पूर्ण झालं होतं त्या रस्त्याची रुंदी अठरा पॉईंट पंच्याहत्तर मीटर होती हा ग्रीनफील्ड दिल्ली वडोदरा मुंबई एट लेन एक्सप्रेस वे प्रकल्पाचा भाग होता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या बांधकामाची जबाबदारी पटेल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला दिली होती तर या कॉन्ट्रॅक्टरने चोवीस तासांमध्ये अडीच किलोमीटर लांबीचा चौपदरी महामार्ग बांधून जागतिक विक्रम केलाय आता बघूया चौथा वर्ल्ड रेकॉर्ड फक्त एकवीस तासांमध्ये सव्वीस किलोमीटर लांब रोडचं बांधकाम पूर्ण केलं सोलापूर विजापूर विभागात एन एच फिफ्टी टू या सव्वीस किलोमीटर रस्त्याचं चा बांधकाम चालू असताना यातील सव्वीस किलोमीटर रस्त्याच्या चौपदरी पट्ट्यातील सिंगल लेन रोड म्हणजेच एक पदरी रोड फक्त एकवीस तासांमध्ये बनवण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केलाय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या बांधकामाची जबाबदारी हैदराबादच्या आय जे एम इंडिया या कंपनीकडे सोपवली होती अशी माहिती मिळतीये हे झाले चार वर्ल्ड रेकॉर्ड पण याशिवाय आणखी एका रेकॉर्डचा उल्लेख करणं या ठिकाणी आवश्यक ठरतं आणि ते म्हणजे गडकरींच्या नेतृत्वात आसाममधील जोरहाट ते माजुली असा सात किलोमीटर अंतर असलेल्या सहा हजार कोटींचा पूल फक्त सहाशे ऐंशी कोटी रुपयांमध्ये बांधला जातोय खर तर हा पूल बांधायला सहा हजार कोटी रुपयांचा खर्च लागणार असं अधिकारी म्हणाले पण सिंगापूर आणि मलेशियाच्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करत हा पूल सहाशे ऐंशी कोटी रुपयांमध्ये बांधला जाणार आहे आणि त्याचं काम एका वर्षात पूर्ण होण्याचा दावा देखील गडकरी यांनी केला आहे दुसरीकडे त्यांनी टोल नाक्यांबाबतही महत्वाच्या घोषणा केल्या राष्ट्रीय महामार्गांवर आता देशभरात साठ किलोमीटरच्या अंतरात एकच टोल असणार आहे आणि जर दुसरा टोल आढळला तर तो तीन महिन्याच्या आत बंद करण्यात येणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे टोल नाक्याजवळ राहणाऱ्या ना स्थानिकांसाठी टोलमध्ये सूट देण्यात येणार आहे फक्त आधार कार्ड दाखवून स्थानिकांना पास देण्यात येणार आहे येत्या तीन महिन्यात ही योजना लागू करण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं थोडक्यात गडकरी म्हणतात तसं की देशाचा विकास तेव्हाच होतो जेव्हा देशात रस्ते चांगले असते आता गडकरी यांनी केलेले विश्वविक्रम पाहता ते खरंच दोन हजार चोवीस पर्यंत देशात अमेरिके एवढेच प्रगत रस्त्यांचं जाळं उभारू शकतील का आणि हो आपल्या मुंबई गोवा हायवेचं कामही असंच विक्रमी वेगाने करतील का तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि व्हिडिओ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका